डॉक्टर पत्नीची हत्या करणाऱ्या वाकड इथल्या कम्प्युटर इंजिनियरची सीसीटीव्ही दृश्य आता माझाच्या हाती लागली आहेत. यामध्ये आरोपी मनोज पाटीदार आपल्या सॅकमध्ये पिस्तूल ठेवून घराबाहेर पडत असल्याचं स्पष्ट होत आहे. यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर पत्नी अंजली पाटीदार यांच्याशी वाद घालून हत्या केल्याची शक्यता आहे. ही दृश्य 13 तारखेची आहेत आणि त्याच दिवशी मनोजने अंजली पाटीदार यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आणि चारित्र्याच्या संशयातनं हत्या केल्याचं चौकशी दरम्यान समोर आलं आहे.